की जो मराठा होता तो मराठा एवढ्या करता म्हणतो की केवळ त्या दलित वर्गीयांच्या बदले आहेत म्हणून नाही, पण ज्यांच्याकडे शिक्षणाचा कधी होतच गेला नाही, ज्यांना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न झाला, अशा एका दबलेल्या समाजामधले, मी नुसतं दलित वर्गीय म्हणत नाही, अनेक बहुजन समाजामधल्या स्त्रियांना देखील अंधारामध्ये ठेवण्याचा प्रयत्न झाला, अशा एका दबलेल्या भगिनींनी आपली ही चित्तरकथा प्रकाशित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज ही चित्तरकथा सूर्यप्रकाशात आलेली आहे, त्याचं स्वागत समाज जरूरच करेल, कारण ही खरी चित्तरकथा आहे, रंगवलेली यामध्ये चित्र नाही, ते सत्य कथन आहे, त्या सत्य कथनाचं असून समाज स्वागत करेल. आपण मला बोलवलं, आपली ही आज एकच कलाकृती आहे, आता आपण रिटायर झालेले आहे, आता याही पुढे आणखी निरनिराळ्या घटनांचा आपल्या अजून चांगली साहित्य सेवा व्हावी आणि महाराष्ट्राच्या सारस्वत दालनामध्ये आपल्या पुस्तकांची रेलचेल व्हावी अशाच प्रकारची मी प्रार्थना करतो आणि आपली ही पुस्तक इथे आलेल्या लोकांनी आज खरेदी करावी अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो आणि परत आपण मला बोलावलं निंदनावती मोठ्या आग्रहाने सांगितलं आलंच पाहिजे आणि मलाही आपण बोलवलं नसतं तरी मी आज आलो असतो, पण क्षमा करा मी उशीर आलो वापरलेल्या कारणामुळे, मला माफ करायला अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा स्त्री व सौ सौभाग्यवती कांबळेंना उदंड आयुष्य परमेश्वराने द्यावा अशा प्रकारची प्रार्थना करून मी रजा घेतली आहे. परंतु जी योजना पूर्वी ठरली होती या प्रकाशन समारंभाची त्यामध्ये मिलकर साकरीकर आणि मी आम्ही दोघांनी मिळून असं ठरवलेलं होत की सुशील कुमारजीने अशी विनंती करायची त्यांच्या पुढे काही प्रस्ताव मांडायचा, तो प्रस्ताव त्यांच्याकडून कारण आवश्यक आहे म्हणून मी थोडक्यात सांगतो असा की आपण महाराष्ट्राचा अर्थसंकल्प काल घोषित केला त्यामध्ये जर 15 लाख रुपये आपण काही मराठी रंगभूमीसाठी काही वैशिष्ट्यपूर्ण नाटक आहे महत्वाची त्यांच्या चित्रीकरणासाठी आपण घोषित केली, पण मी अशी विनंती करतो की या महाराष्ट्रामध्ये मोहना या देशामधले जे दलित समाजातून आलेले लेखक आहेत, उपेक्षित वर्गातून आलेले लेखक आहेत, ग्रामीण भागातून आलेले लेखक आहेत, नवीन परंतु प्रज्ञावंत प्रतिभावंताचे लेखक आहेत, यांच्यासाठी आपण एक मोठी योजना जाहीर करा, विनंती आहे, नम्र विनंती. आणि आम्ही असं ठरवलेलं आहे त्यामध्ये आमचे आवडे ज्येष्ठ सहकारी दलित साहित्याचे एक अनुभवी युवा आणि आज विकलांगावस्थेत असलेले बाबूराव बाबूल या ठिकाणी आलेले आहेत, माईचा आजारी आहेत त्यामुळे येऊ शकल्या नाही, पण माननीय एस एम जोशी महाराष्ट्राचे थोर सेनानी आणि सांस्कृतिक नेते असा मी सगळेजण त्यांना मानतो, एस एम जोशी इथं आशीर्वाद दिला, त्यांच्याही अंतकरणात इच्छा आहे. तेव्हा आपण या लेखकांना स्वतंत्रपणे आपल्या प्रतिभेचा आविष्कार करता यावा याच्यासाठी एक स्वतंत्र छापखाना, त्याच्यासाठी एक स्वतंत्र बुकस्टॉल आणि या लेखकांच्या कलागुणांना वाव मिळेल अशा तऱ्हेची स्थिती निर्माण व्हावी यासाठी आम्ही जी योजना आपल्याला पूर्वी सांगितलेली आहे आणि याही ठिकाणी आम्ही त्याचा उद्घोष करतो या प्रकाशनाच्या निमित्ताने पहिल्या आणि पहिल्या दरित्रलेखिकेच्या प्रकाशनाच्या निमित्ताने म्हणजे आत्मचरित्राच्या निमित्ताने आली आहे वगैरे हा भाग होऊन आहे मी त्याचा उल्लेख आतापर्यंत लिहिला, परंतु आपण मी या ठिकाणी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने मान्य केले, पण अर्थमंत्री झालेला आहात या महाराष्ट्राचे, आपण आपल्याला ही जी पहिल्यांदा मिळालेली संधी आहे त्या संधीचा अधिकाधिक फायदा या दुर्लक्षित दलित उपेक्षित अशा लेखकांना करून द्यावा त्यासाठी आपण योजना जाहीर करावी अशी विनंती मी आणि दिनकर साखरेकर दोघे बाबूराव बाबूल आहेत त्याच्यामध्ये आमचे ज्येष्ठ नेते, या ठिकाणी बंधू माधव आहेत, दया पवार आहेत, भीमसेन देशे आहेत, या सगळ्यांच्या वतीने
बेदी तांबड्या ज्यांचा अतृप्त विकाना पक्ष देणार या ठिकाणी प्रसिद्ध झालं पुण्यामध्ये प्रकाशित झालं. आम्ही सगळ्यांच्या वतीने आपल्याला जी विनंती करतो त्या विनंतीचा आपण आदर करू नये. आपण आश्वासन देणारे मंत्री नाही, त्याची परिपूर्ती करणारे मंत्री आहे हे आपण आता सिद्ध केलेलं आहे. आपण आता या प्रश्नाचं उत्तर आहे की तू वर्गांतर मागतो आहे किंवा तू जातांतर मागतो आहे. म्हणजे जिथे गरिबी आहे, दैन्य आहे, दासी आहे, याच्यातून तू सुटका मागतोय आणि नव्या वर्गामध्ये जिथे हे नाही दैन्य सुख दासी तिथे जाऊ मागतोय. त्या शिकतात, छंदावे शिकतात, नंतर नोकरीचा प्रयत्न करतात, नोकरी लागते आणि त्यांची तिन्ही मुलं पोस्ट ग्रॅज्युएट होतात वगैरे वगैरे चालले त्याचा आलेले करत आहे. आता याला आपण अनेक अर्थ लावू शकतो. म्हणजे दलित समाज हा स्वभावाचा क्रांतिकारक आहे, तो एका दैन्य दुःखातून सुटून पाहतो आणि नव सौंदर्य आणू पाहतो असा या सर्व साध्या आणि सुखर पुस्तकातूनही आता निघतो. तर ही एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे दलित समाज हा वर्गांतर मागतो आहे. आता हे कसं मिळेल, कुठून मिळेल, याचे दोन पर्याय आहेत. आणि ते दोन पर्याय म्हणजे ते सामुदायिक चळवळ जी आजचे दलित पक्षाचे ज्या अनेक शाखा आहेत त्या करत आहेत आणि सोशालिस्ट आणि कम्युनिस्ट आणि बाकीचे पक्ष त्या बाबतीत जे प्रयत्न करतात ही एक सामुदायिक चळवळ. आणि दुसरी व्यक्तीच्या विकासाची चळवळ, म्हणजे एका व्यक्तीनं चाललं भागायचं, सत्पुरनं भागायचं आणि त्याच्यातून मुलं बाळ शिकवायचं आणि ते वर्गांतर करून घ्यायचं. तरी समाज आणि हिंदू समाज कसा आहे तर आपण जर इतिहास पाहिला तर इतिहासामध्ये आपल्याला असे आढळले की बाळासाहेबांची चळवळ झाली, या चळवळीला अनेक लोकांनी हिंदू लोकांनी किंवा तरुणांनी पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्यातून बाबासाहेब भडक गेले. जर अगदी मधून किंवा तरुणांमधून खूप मित्र होते आणि बाबासाहेबांचं म्हणणं अनेकांना पटलेलं होतं, आपल्या विकासाचा अधिकार आहे, तू आपल्या पाठीचं पुढे गेला तर तुझा विकास होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये शांताबाई आणि त्यांचं कुटुंब आपला विकास घडून आणण्याच्या प्रगतीला आणि तो विकास घडलेला आपल्याला दिसतोय. तर हा एक तिसरा मुद्दा मला त्याच्यामध्ये आढळला. मग यावरून आपण आता दुसरं एक तात्पर्य काढू शकतो किंवा मुद्दा मांडू शकतो की दलित समाज हा सुभवता लोकशाहीवादी आहे, लोकशाही ही त्याची जीवन प्रणाली आहे, त्याचा विकासाचा मार्ग आहे, म्हणून तो सतत विधायकाच्या विरोधक आहे असं विधान आपल्याला त्या पुस्तकावर करता येणार नाही. परंतु एक विधान आपल्याला मात्र करता येईल ते असं की लोकशाही हीच दलितांच्या आणि माझं वाचन करतो. मात्र त्यांनी
नवीन शाळा सांबरवाड्यात काढली होती आणि त्याला मुलांची नावं घालायची होती म्हणून ते आमच्या बापाकडे आले. आणि बापाकडे आले असताना त्यांनी सांगितलं की ते म्हणाले कुठं झाला तर मी वळून दूध चालली आला आणि हाकडं कुणी कर गुरुजी तुम्ही आला तर तुझ्या मुलाचं नाव माझ्या शाळेला मी सांभाळाचा शिक्षक आहे आपल्या मुलांना मी चांगलं घेऊन जाऊन शिकवे असं सांगितल्यावर आमचे वडील त्यांना आम्ही आपा म्हणून म्हणत होतो. त्याने असं सांगितलं की माझा चंद्राला शाळेत असतो आणि शाळेत असताना त्यात काय चुकलं म्हणून मात्र होईल आणि ही होळी दिलेली शिक्षा माझ्या बायकोनं वाण्याच्या दुकानात जाताना पाहिली तेव्हा ती तशीच रागाने आत गेली आणि ती म्हणाली अहो मास्टर त्याचं काय चुकलंय होळी दिली माझ्या मुलांना मी कधीच शाळेत राहिली म्हणजे शिक्षा दिलेली नाही आणि तुम्ही अशी शिक्षा काय म्हणून दिली तर जर उलट खाली पाठी घे आणि उतर खाली आणि असं म्हणून माझ्या बायकोनं माझ्या मुलाला दुनिया आणतो आणि आता तो गोळी काम करतोय तर मला काय शिकवायचं नाही. ते कदम गुरुजी होते शेतकी शाळा होती आणि त्यांनी सांगितलं की निघणं शिकायचं नाही तुला ही शेतकीची कामं कशी येणार तुझा काम कशी करणार थोडं काम कशी करणार तुम्हाला काम कशी करणार तेव्हा तू दाखला घे आणि गेल्यानंतर मी कविता गेले त्यावेळेला खूप वर्ण होत आणि आयडाळे चेअरमन बाबासाहेबांनंतर पंच म्हणत ते कामाच्या तोंडातून पाहून तिथं पण मी चांगले धीरेने काम केलं आमच्या समाजाच्या बरोबर जाऊन तुझी शाळेत घातल्या आणि बाबासाहेबांच्या चळवळीमुळं त्यांच्या सभा ऐकल्यामुळं ते असे सांगत होते मुलाला शिकवा आणि मुलाला शिकवलं तर आपला उत्कर्ष होईल आणि लिहिलेलं माझी साखरी करत त्यांना घरी बोलून दाखवलं त्यांनी म्हणजे वाईट फार चांगलं आहे लिहा आणि ती लिहिल्यानंतर त्यांनी गुरुमध्ये मंजूर करावं म्हणून मोर्चे काढलेले ती मला म्हणजे अजूनही आहे तसं सांगलीमध्ये सुद्धा तिची जास्त झालेलं आहे केलेलं आहे आणि मी हे जीवन घुगळ कुत्र्याचं अन्न खाऊन आम्ही घुगळो शेणातलं मैलाने खाऊन शेणावाटी टाकलेलं ते अन्न आम्ही खाऊन आम्ही त्याच्या भाकरी खाल्ल्या कुमारजी यांनी स्त्रियावरील मुलांची नष्ट करायची दारिद्र्य दूर करायचं किंवा बेकारांची जी सर्जन दूर करायची त्या पुढे येतात त्याच्यात लक्ष ठेवून आमच्या प्रगती करावी हे मी त्यांना करून हे सगळ्यांचं मी येता सुशील कुमार शिंदे दिनकर साखरेकर तुमचे बालविंदे समारंभाचे मुख्य पाहुणे अंजली कुमार शिंदे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर वाजिंगे त्यांच्यामुळे हे पुस्तक प्रकाशित झालं ते आमचे मित्र श्री दिनकर साखरेकर पुण्याहून भूतान आलेले प्राध्यापक श्री भावे व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मंडळी आणि माझ्यासमोर बसलेल्या साहित्यप्रेमी बंधून आणि भगिनी आता सध्या 9:10 आहेत आणि इतर वक्ते बोलले की या पद्धतीनं साधारण 15 तास मलाही बोलता येईल असं मला वाटतं परंतु अशी शिक्षा आपल्याला मी देणार नाही कारण ती पर्यायाने शिक्षा मलाच होणार आहे. सांगायचा मुद्दा असा की आजचा जो समारंभ आहे हा समारंभ केवळ एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा नाही ही पहिली गोष्ट. आजचा जो समारंभ आहे तो समारंभ साहित्यातल्या समाज सामाजिक चळवळीच्या
अशा एका फार मोठ्या अशा क्रांतिकारक घटनेचा असा हा समारंभ. त्यावेळेला सुशील कुमारने उच्चारलेला काल मार्क ते बरोबर या पुस्तकामध्ये घालीत आहेत असं माझ्या लक्षात आलं.